जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की दर रविवारी आपण चला शिकूया इंग्रजी हा कार्यक्रम तुमच्यासाठी मराठी एक नंबर बातम्या या न्यूज वेबसाईटद्वारे घेऊन येणार आहे. तर त्या कार्यक्रमाची सुरुवात आज आपण करत आहोत. प्रत्येक भाषेमध्ये मुळाक्षर म्हणजेच अल्फाबेट याच्यापासून सुरुवात होते. पण मित्रांनो, आपण शाळा किंवा बालवाडी नर्सरी आपण त्याला म्हणतो प्री प्रायमरी सेक्शनमध्ये हे सगळं शिकलेलो आहोत. त्याची पुढची स्टेप म्हणजे वर्ड्स. त्याला आपण मराठीमध्ये शब्द असं म्हणतो. कारण शब्द जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत वाक्य बनवताना त्या शब्दाची रचना करताना त्याची उकल होणार नाही. आणि म्हणून शब्द किंवा वर्ड्स हे प्रत्येक भाषा शिकणाऱ्या व्यक्तीला माहीत झालं पाहिजे. म्हणून आपण पहिल्यांदा शब्दाचे प्रकार बघणार आहोत. त्या शब्दाचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे ओपन वर्ड. दुसरा प्रकार आहे क्लोज वर्ड. ओपन म्हणजे खुला आणि क्लोज म्हणजे बंद. ओपन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या शब्दाच्या जागी दुसरा त्याच अर्थाचा शब्द वापरू शकतो. जसं एखाद्या वाक्यामध्ये एम हा शब्द आलेला असेल तर त्या शब्दाच्या ऐवजी आपण त्याला सबस्टिट्यूट शब्द म्हणून गोल हा शब्द वापरू शकतो. पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं क्लोज्ड वर्ड, आणि त्या क्लोज वर्डमध्ये जर आपण बघायला गेलं तर त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलं तर असेल ॲम, इज, आर, वॉज, वर्ड, शल, विल, हॅव, हॅज, हॅड, इट इज एक्सेट्रा. जेव्हा एखादं वाक्य आपण वापरतो आय एम बॉय, त्या वाक्यामध्ये ॲमच्या जागी आपण कोणताही शब्द वापरू शकत नाही. म्हणजेच काय? तर तो शब्द क्लोज आहे. या कॅटेगरीमध्ये प्रायमरी आणि मॉडल ऑक्झिलरी येतात, किंवा त्याला आपण हेल्पिंग वर्ब्स असंही म्हणतो. त्याच्या शब्दांच्या नंतर आपल्याला वाक्य बनवताना फ्रेजेस म्हणजे वाक्य शब्दांचा समूह, आणि त्याच्यानंतर आपण वाक्य बनवतो. तर मित्रांनो, इंग्रजीमध्ये टेन्स म्हणजेच काळ हा प्रत्येक भाषेचा काय असतो? आत्मा असतो. तर आपण आज काळानं सुरुवात करणार आहोत. प्रत्येक भाषेमध्ये आपल्याला चार तीन मुख्य काळ आणि त्या प्रत्येक मुख्य काळाचे चार उपप्रकार पाहायला मिळतात. मग आपण बघूया टेन्सेस. त्याला आपण मराठीमध्ये काळ असं म्हणतो. या काळाचे तीन प्रकार आहेत, प्रेझेंट, त्याला आपण वर्तमान काळ असं म्हणतो, पास्ट, त्याला आपण भूतकाळ म्हणतो, आणि फ्युचर, त्याला आपण भविष्यकाळ असं म्हणतो. तर प्रत्येक काळाचे चार उपप्रकार आहेत. प्रत्येक काळाचे चार उपप्रकार आहेत. ते प्रकार आपण पाहूया.
सिंपल त्याला आपण मराठीमध्ये साधा काळ असं म्हणतो. प्रोग्रेसिव्ह त्याला आपण चालू काळ असं म्हणतो. परफेक्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण काळ आणि परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. चालू पूर्ण तर मित्रांनो प्रत्येक काळ जर आपण पाहिला जसं सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स अशा पद्धतीनं आपण पास्टचे सुद्धा चार काळ आणि फ्युचरचे सुद्धा चार काळ असे 12 काळ आपण इंग्रजी भाषेमध्ये अभ्यासणार आहोत. पहिल्यांदा आपण तीन साधे काळ पाहूया आणि मग आपल्याला जर एक एक साधे काळ पाहिले, प्रोग्रेसिव्ह काळ पाहिले, परफेक्ट काळ पाहिले आणि परफेक्ट प्रोग्रेसिव्ह काळ पाहिले तर आपल्याला त्याच्यातले बारकावे समजतील आणि कोणताही काळ वापरताना आपल्याला कोणत्याही प्रकारचं अडचण येणार नाही. तर मग आपण सुरू करूया टेन्सेस उद्याच्या भागात.